भारतीय मजदूर संघाशी संलग्नित महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवार आणि रविवारी रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांचे नेतृत्व संघटनेमार्फत केले जाते. संघटनेचे राज्यात 12,000 सदस्य आहेत. नागपूरमध्ये होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली जाईल. वीज हा धोकादायक उद्योग असल्याने स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी, कंत्राटदार विरहित आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत कामाची हमी मिळावी, यासाठी रानडे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी, कोरोना काळात जीव गमावलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत आणि नोकरी द्यावी, यासह विविध मागण्यांवर अधिवेशनात चर्चा केली जाईल, असे खरात यावेळी म्हणाले. अधिवेशनादरम्यान कामगारांच्या समोरील आव्हानात्मक परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जाईल. अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री रवींद्र हिम्मते यांच्या हस्ते होईल. Love you, दीपिका. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.